subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ येथील तालाबादाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही फार मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जात असते. यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होत असून दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृहाच्या परिसरामध्ये समिती गठीत करण्यासाठी या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी समाजातील नगरसेवक, समाज कार्यकर्ते आणि समाज बांधवांची फार मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. या ठिकाणी उपस्थित प्रत्येक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कशा प्रकारे साजरी करावी यावरती आपापले मनोगत व्यक्त केले. माझ्या आईचे प्रेत घरात कोंडून मी 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी मिरवणुकीची गाडी सजावीत होतो अशा प्रकारचे भाष्य माजी नगरसेवक जगन सोनोने यांनी उपस्थित युवा पिढीला देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्या प्रेमाची आणि आपल्या कार्यशैलीची जाण करून दिली. सर्वांनी आपले दुःख बाजूला सारवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही समाज बांधवांनी एकत्र येऊन एकमताने आणि एकोप्याने साजरी करावी असे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर नगरसेवक राजू सिरोंशी यांनी समाजातील युवा पिढीला संबोधताना म्हटले की जयंती साजरी करत असताना कायदा आणि सुव्यवस्थेचे भान ठेवूनच ती साजरी केली पाहिजे. यानंतर सर्वांच्या उपस्थितीमध्ये नियमाने अनुमोदन करत बाळा सोनोने व दिनेश तायडे यांचे समाजकार्य चोखणीय असल्याने त्यांना सर्वांनी अनुमोदन देऊन अध्यक्षपदी बाळा सोनोने तर उपअध्यक्षपदी दिनेश तायडे यांची जाहीरपणे नियुक्ती करण्यात आली. यांची नियुक्ती झाल्याबद्दल सोनोने आणि तायडे यांचे सर्व नगरसेवकांनी आणि समाज बांधवांनी फुलगच्छ देऊन सत्कार केला. यानंतर भुसावळ शासकीय विश्रामगृहापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत नियुक्ती करण्यात आलेले बाळा सोनोने आणि दिनेश तायडे यांची रॅली काढून फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी राजू सूर्यवंशी, उल्हास पगारे, रवी सपकाळे, पप्पू बारसे, प्रकाश निगम, राहुल बनसोडे, दिनेश जोगदीन, सुनील वानखेडे, लक्ष्मण जाधव, प्रकाश सोनोने, राजू डोंगरदिवे, मुन्ना सोनोने, अनुप खोब्रागडे, योगेश तायडे, दिनेश तायडे आदी समाज बांधवांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनुप खोब्रागडे यांनी केले. येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही उत्साह साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारची पूर्वतयारी करावी अशा विविध प्रकारच्या सूचना उपस्थित नगरसेवकांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेतून मांडल्या. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचे उद्धार करते, भारतीय संविधानाचे शिल्पकार यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज रेस्ट हाऊस या ठिकाणी सर्व पक्षीय, सर्व गटतट आणि त्याचबरोबर सर्व समाजाच्या 400 ते 500 युवकांची एक मोठी मीटिंग आज या ठिकाणी रेस्ट हाऊसमध्ये संपन्न झाली. त्याच्यानंतर इथून मोठी 2-व्हीलर रॅली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी, छत्रपती शिवाजींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नूतन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा सोनोने, त्याचबरोबर या ठिकाणी जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष गिरीश तायडे या दोघांची आणि त्यांच्या अनुमतीने आणि सर्व समाजाच्या वतीने सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये कायदेशीर सूचक अनुमोदक घेऊन आणि सर्व समाजाच्या वतीने पाठिंबा देऊन या ठिकाणी ही जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आलेली, घोषित करण्यात आलेली आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय सर. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताचे तालाबादाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे भुसावळ शहर अध्यक्षाची निवड होती आणि ही निवड संपूर्ण समाजातल्या श्रेष्ठ कार्यकर्ते, वरिष्ठ कार्यकर्ते, समाजातली सर्व घटकातले कार्यकर्ते, लहान कार्यकर्ते, मोठे कार्यकर्ते, समाजाचे सर्व बंधू यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी सर्वांच्या अनुमताने आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक चांगली, एक वेगळी, एक चांगली व्हावा आणि भुसावळ शहरात एक वेगळा संदेश जावा या निमित्ताने खरं या ठिकाणी जयंती उत्सवाचा अध्यक्ष आम्ही बाळा सोनोने यांना या ठिकाणी केलेला आहे आणि गिरीश तायडे याला उपाध्यक्ष केलेला आहे. एक चांगले समाजाचे उत्पोर आणि चांगले कार्यकर्त्यांना या ठिकाणी समाजाची सेवा करण्याची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी त्यांची निवड केलेली आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सर्व या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत की त्यांनी या जयंतीला चांगल्या पद्धतीने पार पाडावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संदेश या ठिकाणी सर्व भोजन समाजामध्ये देण्यात यावं, भोजन समाजाला सोबत घेऊन चालावं आणि शहरामध्ये आंबेडकर जयंती निमित्ताने कोणाला त्रास होणार नाही याची देखील भान ठेवा अशी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून द्या. माझा सत्यम जय भीम. या ठिकाणी आज जी समिती अध्यक्ष निवड करण्यात आली, सर्वानुमते सर्व समाजाचे सर्व बहुजन समाज या ठिकाणी उपस्थित राहिला.
आणि बाळा सोनुने आणि गिरीश तायडे या दोघांच्या नावे पुढे आली आणि सर्वानुमते त्यांना समाजाने त्यांना पद देऊन भूषवले. त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. जय भीम. जिल्हा अध्यक्ष म्हणून बाळाभाऊ सोनुने, गिरीशभाऊ तायडे उपाध्यक्ष, समाजाचे नेते राजूभाऊ सोनशी, जगनभाई सोनुने, सर्व समाजाने निवड झाल्याबद्दल आम्ही समाजाच्या पाठीशी आहे आणि समाज ज्यांच्यासोबत त्यांच्यासोबत आम्ही आहे. जयंती समितीच्या सर्वांना शुभेच्छा. जय भीम. पावड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये जयंती समितीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्या ठिकाणी जिल्ह्याचे नेते राजूभाई सुरेंशी, जगनभाई सोनोने, नगरपालिकेचे गटनेते उल्हास पगारे, नगरसेवक सपकाळे यांच्या माध्यमातून तसेच भुसावळ शहरातील सर्व नागरिकांनी एक मताने बिनविरोध बाळाभाऊ सोनोने यांची निवड या ठिकाणी करण्यात आली. उपाध्यक्ष गिरीशभाऊ तायडे यांचं नाव त्या ठिकाणी पुढं आलं आणि त्यांना सर्व समाजाने पाठिंबा देऊन जयंती समितीचं पदभार 2019 साठी चांगली जयंती साजरी व्हावी यासाठी त्यांच्या खांद्यावर हा भार समाजाने दिलेला आहे. त्यांनी ही पार पाडावी आणि सगळ्या समाजाच्या नेत्यांनीसुद्धा या जयंती समितीला पाठिंबा दिलेला आहे आणि याही जयंती समिती मोठ्या उत्साहात या ठिकाणी निर्माण होऊन चांगली जयंती या ठिकाणी साजरी करण्यासाठी एक सुंदर अशी बैठक या ठिकाणी निर्माण झाली आणि संपन्न झाली. त्यासाठी जयंती समितीला पूर्णपणे आमच्या समाजातील सर्व नेतेमंडळीचा पाठिंबा आहे. धन्यवाद. भाई सोनोने व राजूभाई सुरवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर जयंती समितीची शासकीय विश्रामगृह भुसावळ येथे या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये सर्वानुमते व एकमताने या ठिकाणी जयंती समितीच्या अध्यक्षपदी बाळा सोनोने व उपाध्यक्षपदी गिरीश तायडे यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे व या ठिकाणी त्या दोघांचे सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली आणि येणारी जयंती ही फार हर्षोल्लासाने आणि जल्लोषाने या ठिकाणी साजरी करण्यात येणार आहे. एवढं बोलून